आधी अभिजीत बिचुकलेला पंतप्रधान व्हायचं होतं, नक्कीच अजून पण त्यांची तशी इच्छा आहे, पण आता अशातच राखी सावंत हिची सुद्धा भर पडली. राखी सावंत हिला सुद्धा मुख्यमंत्री व्हायचंय. काय आहे संपूर्ण प्रकरण बघूयात. ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत ही सतत चर्चेत असते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ती प्रसिद्धी झोतात येतच असते. सोशल मीडियावर राखीचे अनेक फनी व्हिडिओज, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्य व्हायरल तर नेहमीच होत असतात. अशातच राखी पुन्हा एकदा चर्चेत आली. आता राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री होण्याचं तिचं स्वप्न सांगितलं. राखीचा जो हा व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती सध्याच्या घडीला प्रचंड व्हायरल होत आहे. राखी सावंत अशी नेहमीच काही ना काही विधानामुळे चर्चेत असते. राखी सावंतनं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की तिला मुख्यमंत्री केलं तर काय करायला आवडेल, जर मला या देशाची मुख्यमंत्री बनवलं तर मी ड्रीम गर्ल हेमा मालिनी जिचे गोरे गोरे गाल आणि गोरी कंबर सारखे रस्ते बनवेल. आमच्या ड्रीम गर्ल सारखे रस्ते मी सुंदर बनवीन. हेमा मालिनी जिचे सौंदर्य, त्यांचा चेहरा, त्यांचे शरीर, तिची कंबर अशा खड्ड्यांपुढे मी जाणार नाही. तुम्ही हे विनोदामध्ये घेऊ नका. राखी पुढे म्हणाली की चहा बनवताना मोदीजी पंतप्रधान झाले तर बसून पडून हसत असताना मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही. सध्या राखीचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला. दरम्यान बिग बॉसमुळे राखी चांगलीच प्रकाश झोतात आलेली पाहायला मिळाली. राखीचा नुकताच घटस्फोट झाला असून सध्या सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा सुद्धा रंगली आहे. अशातच राखीचा नवा बॉयफ्रेंड आदिल खान याच्यासोबत लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलंय. अभिजित विचुकलेला पंतप्रधान व्हायचंय आणि आता राखी सावंत हिला सुद्धा मुख्यमंत्री व्हायचंय. त्यावर तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.